दर्यापूर अंतर्गत येणाऱ्या 20 ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद निधीतून हातपंप बसविण्यात आले, परंतु त्यात भ्रष्टाचार झाल्याने त्याची माहितीच्या अधिकारात मनसेने मागितली, परंतु ती दिली नाही. त्यावर मनसे अपीलमध्ये गेली. त्यात 10 दिवसात माहिती देण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला दिले, तरीही ग्रामपंचायतीने माहिती दिली नाही. मनसे राज्य माहिती आयोगाकडे दाद मागणारच, पण पंचायत राज समिती समोर सुद्धा हा मुद्दा लावून धरल्याने PRC मध्ये या मुद्द्यावर जोरदार झाडाझडती झाली आहे. गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन पंचायत राज समिती दर्यापूर मध्ये येताच मनसेचे पदाधिकारी उपस्थित झाले. PRC च्या सदस्यासमोर सदर मुद्दा उपस्थित करून तातडीने कारवाई करण्याची मागणी मनसेने करताच उपस्थित अधिकाऱ्यांचे ब्लड प्रेशर वाढले. मनसे स्टाईलने आंदोलन करणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी PRC ला सांगताच सर्वांनीच रोखून धरलेला श्वास सोडला. यावर चौकशी करून उचित कारवाई करण्याचे PRC द्वारे सांगितल्यावर पुढील कार्यवाही सुरू झाली. जिल्हा पदाधिकारी प्राध्यापक राजेंद्र गायगोडे, मनसे तालुकाध्यक्ष मनोज तायडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळेस पंकज कदम, तालुका उपाध्यक्ष गोपाल तराड, जनहित तालुका अध्यक्ष लकी गावंडे, शहराध्यक्ष प्रथमेश राऊत, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शुभम रायबोले, उपतालुका अध्यक्ष गणेश चव्हाण, राम शिंदे, संदीप झडके गावंडे, संतोष रामेकर, सुरेशप्पा कुल्ली आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज आपल्या पंचायत समितीला पंचायत राज कमिटीच्या सन्माननीय सदस्यांनी भेट दिली. आपल्या दर्यापूर तालुक्यातल्या साधारणतः 15 ते 16 ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जे काही हातपंप बसवले जाण्याची एक योजना होती, त्या योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. आणि पाण्याची समस्या तर दूर झालेलीच नाही, परंतु त्यात खाबूगिरी कशी काय झाली या संदर्भात आमच्या मनसेचे तालुका उपाध्यक्ष पंकज कदम यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, परंतु कुठल्याही ग्रामपंचायतच्या प्रशासनाने अथवा ग्रामसेवकाने ती माहिती दिली नाही. त्यावर उपाय म्हणून पंकज कदम यांनी वरच्या अधिकाऱ्यांकडे अपील केलं, BDO कडे अपील केलं. अपील केल्यानंतर BDO ने आदेशित केलं की 10 दिवसाच्या आत त्यांना संबंधित विषयाची माहिती तात्काळ पुरवण्यात यावी. त्यालाही या निर्धावलेल्या ग्रामसेवकांनी एकानेही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे नाईलाजानं आज आम्हाला PRC च्या समोर येऊन आमचं म्हणणं, आमची भूमिका मांडण्याचं काम करावं लागलं. जरी आमचं मनसे नाव असलं तरी आम्ही आज अतिशय सत्याग्रही भूमिकेतून आणि अतिशय संयमाच्या भूमिकेतून आम्ही त्यांना निवेदन दिलं. त्यांनी आमची भूमिका समजून घेतली. सांदा, म्हैसपूर, चांदखेड, पनोरा, रुस्तमपूर, चांडोळा, भुईखेड, सासन, सौंदळी, दुसरं सासन, लासूर, सोनखेड, जैनपूर, रामागळ, करतखळ, धामणा, मोचरडा, माहुली, धांडे, हिंगणी या सगळ्या मोठमोठ्या लोकांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या ग्रामपंचायतामध्ये हा भ्रष्टाचार झाला आहे. 25-30 हजार रुपये तात्पुरते खर्च केले, जमिनीला छिद्र पाहून ठेवले, कुठे पाईप टाकून ठेवले, पण कुठेही हँडपंप दिसत नाही, त्यातून पाणी येताना बाहेर दिसत नाही, अशी भयंकर परिस्थिती आहे. आणि याच्यामध्ये हजारो लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या दृष्टीने आम्ही आज प्रत्यक्ष PRC ची भेट घेतली. मनोज तायडे, पंकज कदम हे सोबत आणि आमचे शहर अध्यक्ष विकी पाटील, लकी पाटील हे सगळे आमच्यासोबत होते. आणि या अनुषंगानं अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला त्यांनी दिला. डॉक्टर संजय रायमुलकर यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी चौकशी लावण्याचं आश्वासन दिलं आणि ते तात्काळ आम्हाला चौकशीचे आदेश करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. जनतेचा पैसा वाया जाऊ नये हीच या मागची एवढी भूमिका आहे. जनतेचा पैसा ज्या कारणासाठी शासनाने मंजूर केला त्याच कारणासाठी खर्च झाला पाहिजे. या पुढाऱ्यांनी जे पोटं फुगवण्याचे धंदे सुरू केले आहेत ते बंद झाले पाहिजे ही आमची मनसे. महत्त्वाचा विषय असा आहे की जिल्हा परिषदेचा निधी असून जिल्हा परिषद याची यंत्रणा सामग्री सर्व उपलब्ध असताना ग्रामपंचायतीने जबरदस्तीने त्यांना पत्र देऊन त्यांनी ग्रामपंचायत स्वतः काम करायला सांगितलं व ग्रामपंचायत काम करून त्याच्यात भ्रष्टाचार केलेला आहे. म्हणजे जी कामं कुठल्या इतर तक्रारी हेडवर आल्या म्हणजे घरकुलच्या आल्या सगळ्याच थोडा थोडा आल्या आणि ते 17-18 जो ऑडिट आहे पुढे ऑडिट ऑडिट पॅराचं त्या ऑडिट पॅराचं पूर्ण करायसाठी म्हणून आपले पंचायत राज. अच्छा. आणि मेन घरकुलाच्या होत्या, गोट्याच्या होत्या, इमारतीच्या होत्या, ते आम्ही सर्व लोकांना चौकशी करून आव्हान सांगितलं. आक्षेप घेतलेलं प्रकार नाही का कुठलं की तुम्ही PRC ना ठपका ठेवलेला आहे म्हणून पंचायत समितीच्या कामकाजात? PRC ला ठपका ऑलरेडी ठेवलाच आहे पंचायत म्हणून पंचायत राज कमिटी. नाही नाही, आताच्या आजच्या तुमच्या इन्स्पेक्शन मध्ये आजच्या टिप्पणीमध्ये नाही नाही हे आम्हाला सांगता येत नाही. पूर्ण घेतलं जे लोकांच्या तक्रारी होत्या या तक्रारी बरोबरच आणि त्या तक्रारीचा हा अहवाल तात्काळ पंचायत राज कमिटीला सादर करतो.
थँक्यू सर. श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर.